नमस्कार, मी गौरी कुबेर. ऐकूयात महत्त्वाच्या बातम्या आजच्या सकाळच्या पॉडकास्टमधून. शिंदे सरकारची बहुमत चाचणी पार पडणार आहे. ही चाचणी सरकारसाठी सोपी आहे का हे आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर बुमरानं कर्णधार म्हणून एंट्री करताच 46 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडलाय ही बातमीही ऐकणार आहोत. तर हनुमान चालिसेच्या प्रभावामुळे शिवसेनेचे 40 आमदार सोडून गेल्याचा दावा नवनीत राणांनी केलाय ही बातमीही आज आपण ऐकणार आहोत. अनेक धक्कादायक घडामोडींनंतर सत्ता स्थापन करणाऱ्या एकनाथ शिंदे सरकारनं एक मोठा विजय आपल्या नावे केलाय. आज झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाले आहेत. मात्र अजूनही एकनाथ शिंदे सरकारवर अनिश्चिततेचं ढग कायम आहे. कारण सोमवारी होणाऱ्या बहुमत चाचणीवर बरंच काही अवलंबून असणार आहे. मात्र विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यामुळं बहुमत चाचणीसाठी शिंदे सरकारचा मार्ग काहीसा सोपा झालाय. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकरांना 164 तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवींना 107 मतं मिळाली आहेत. तर समाजवादी पार्टीचे दोन्ही आमदार आणि MIMचे आमदार तटस्थ राहिले. शिवसेनेच्या सर्व 39 बंडखोर आमदारांनी नार्वेकरांना मतदान केलंय. त्यामुळे जर सर्व 39 बंडखोर सदस्यांचं सदस्यत्व संपुष्टात आलं तरीही विरोधकांकडे बहुमत सिद्ध करण्याएवढं संख्याबळ नाही. महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या 288 असून यापैकी एका आमदाराचं निधन झालंय. जर 39 बंडखोर सदस्यांना काढून टाकलं तर एकूण सदस्य संख्या ही 248 होते. त्यानंतर बहुमताचा आकडा 125 होतो. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नार्वेकरांना 164 मतं मिळाली आहेत. यापैकी 39 सदस्यांची मतं वजा केली तरीही हा आकडा 125 येतो. दुसरीकडे मतदानात भाग न घेणारे समाजवादी पक्ष, MIM आणि CPMचे आमदार तसंच तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनीही उद्धव ठाकरेंच्या गटाच्या बाजूनं मतदान केलं तरीही त्यांची संख्या 125 पर्यंत पोचत नाही. त्यामुळे आमदार अपात्र ठरले तरी भाजपची सत्ता कायम राहणार आहे. मात्र त्यामुळं मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता निर्माण होतीये. आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेनं नवीन गटनेते नियुक्त करून आधीच विधानसभेच्या उपाध्यक्षांकडे 16 आमदारांच्या निलंबनाची मागणी केली होती. त्याला एकनाथ शिंदे गटानं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय. 16 आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात सुरू आहे. कोर्टाच्या निर्णयावरही सरकारचं आणि शिवसेनेचं भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे 16 आमदारांच्या निलंबनाचा मुद्दाही महत्वपूर्ण ठरणार आहे. राज्यात आज 2962 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालीय. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या आता 22485 पोहोचलीय. तसंच मुंबईतल्या एका 60 महिलेला BA.4 व्हेरियंटची लागण झाल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे या महिलेचं संपूर्ण लसीकरण झालंय पण तरीही तिच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आढळून आली आहेत. त्यामुळे राज्यातील BA.4 आणि BA.5 रुग्णांची संख्या 64 पोहोचलीय. मुंबईत सध्या 7671 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान राज्यात आज तब्बल 3918 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत 78,14,871 रुग्ण आजवर पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट हा 97.87% पोहोचलाय. आज राज्यात 6 रुग्णांना जीव गमवावा लागलाय. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.85% पोहोचलाय. गेल्या 24 देशात 16,000 अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसंच सक्रिय रुग्णांची संख्याही 1,00,000 पुढे गेलीय. देशात शनिवारी दिवसभरात 16,103 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली होती. ताजमहालमध्ये हिंदू देवी देवतांच्या मूर्ती आणि मंदिर असल्याच्या दाव्यावरून गेल्या काही दिवसात देशभरात गदारोळ पाहायला मिळतोय. पण आता हा सर्व दावा खोटा असल्याचं समोर आलंय. भारतीय पुरातत्व विभागानं माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना यावर खुलासा केलाय. पुरातत्व विभागानं ताजमहलमध्ये हिंदू देवतांच्या मूर्तीचं अस्तित्व नाकारलंय.
तसंच ताजमहल कोणत्याही मंदिराच्या जागेवर बांधला गेला नसल्याचं म्हटलंय. अर्जामध्ये साकेत गोखले यांनी पहिल्या प्रश्नात ताजमहलच्या जमिनीवर मंदिर असल्याचा पुरावा मागितला होता. दुसऱ्या प्रश्नात त्यांनी तळघरातील 20 खोल्यांमध्ये हिंदू देवदेवतांच्या मूर्तींबद्दल विचारणा केली होती. त्यांच्या पहिल्या प्रश्नाला उत्तर देताना पुरातत्व विभागानं एका शब्दात नाही असं उत्तर दिलंय. तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देताना तळघरांमध्ये हिंदू देवी देवतांच्या मूर्ती नाहीत असं स्पष्टपणे म्हटलंय. भाजपचे अयोध्या मीडिया प्रभारी डॉक्टर रजनीश सिंह यांनी कोर्टात याचिका दाखल करून ताजमहलच्या 22 खोल्या उघडण्याची मागणी केली होती. या खोल्यांमध्ये हिंदू देवी देवतांच्या मूर्ती असतील असा दावाही त्यांनी केला होता. या बंद खोल्या उघडून यातील रहस्य जगासमोर आलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं. याचिकाकर्ते रजनीश सिंह यांनी यूपी सरकारकडे या प्रकरणी विशेष समिती स्थापन करण्याची मागणी केली होती. तेव्हापासून ताजमहलमधील खोल्यांच्या गुपितांबाबत उत्सुकता होती. दुसरीकडे ताजमहल हा जागतिक वारसा असून त्याला धार्मिक रंग देऊ नये असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. याआधीही ताजमहलमध्ये हिंदू देवी देवतांच्या मूर्ती असल्याचा दावा हिंदू संघटनांनी केला होता. तेव्हाही भारतीय पुरातत्व विभागानं मूर्तींचं अस्तित्व नाकारलं होतं. श्रोत्यांनो, आता आपण ऐकणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी. आज विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडलीय. यामध्ये भाजप शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर निवडून आले आहेत, तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवींचा त्यांनी पराभव केलाय. यामध्ये नार्वेकरांना 164 तर साळवींना 107 मतं मिळाली आहेत. यानंतर विधानसभेत नार्वेकरांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आलाय. यावेळी सर्वपक्षीय आमदारांनी भाषणं केली. त्यामध्ये अजित पवार आणि जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलीच फटकेबाजी केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ईडीनं समन्स बजावलंय. 5 जुलै रोजी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. संजय पांडे हे 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. संजय पांडे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अधिकारी मानले जात होते. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी असताना भाजपनं त्यांना अनेकदा निशाणा बनवलं होतं. दरम्यान ईडीनं त्यांना कोणत्या कारणासाठी समन्स बजावलंय हे अद्यापही समोर आलेलं नाही. टीव्हीवरील प्रसिद्ध टॉक शो कॉफी विथ करण लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. येत्या 7 जुलै रोजी हा शो प्रदर्शित होणार आहे. त्याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झालाय. यामध्ये अनेक कलाकारांनी आपल्या आयुष्याची रहस्य उलगडल्याचं दिसून आलंय. यात सर्वाधिक चर्चा आहे ती समंथा रूथ प्रभूची, कारण घटस्फोटानंतर पहिल्यांदाच या शोच्या माध्यमातून तिची मन की बात समोर आली आहे. आपल्या दुःखी वैवाहिक जीवनाचं कारण आपणच असतो. आपण आयुष्याला K3G अर्थात कभी खुशी कभी गम असं समजतो, पण खरं तर आयुष्य KGF सारखं असतं असं तिनं म्हटलंय. करणच्या या शोमध्ये अनन्या पांडे, सारा खान, कतरीना कैफ, विकी कौशल, आलिया भट्ट, अक्षय कुमार सारखे दिग्गज कलाकारही सहभागी होणार आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5व्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहनं स्टुअर्ट बॉन्डच्या एका षटकात 35 धावा ठोकून विक्रम केलाय. बुमराहनं बॉन्डला बाउन्सर पाठोपाठ पुल शॉट मारत 16 चेंडूत नाबाद 31 धावांची खेळी केली. यामध्ये 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. त्याच्या या कामगिरीमुळे तो आता कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला पहिला असा कर्णधार बनलाय ज्यानं कर्णधार म्हणून पदार्पणाच्या सामन्यात 10व्या क्रमांकावर फलंदाजी करत सर्वाधिक धावा केल्या आहेत. भारताच्या बिशन सिंग बेदींच्या नावावर यापूर्वी असा विक्रम होता. बुमराहनं त्यांच्या 46 वर्षांपूर्वीचा हा विक्रम मोडीत काढलाय. एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड पुकारल्यानं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदेंच्या नेतृत्वाखाली नवं सरकारही स्थापन करण्यात आलं. पण हे सर्व कशामुळे घडतं याचं कारण खासदार नवनीत राणांनी सांगितलंय. महाविकास आघाडी सरकारनं हनुमान चालिसेचा विरोध केला होता. हनुमान चालिसेच्या प्रभावामुळेच शिवसेनेचे 40 आमदार सोडून गेले आहेत असा अजब दावा नवनीत राणा यांनी केलाय. मुझे लगता है झटका और हार उन्होंने उसी दिन मान लेनी चाहिए कि जिस दिन उनके 40 विधायक उन्हें छोड़कर बाहर चले जाते हैं. मुझे लगता है बहुत अनुभवी
मैं तो बहुत जूनियर हूँ, बहुत नई हूँ, मुझे इतना अनुभव नहीं, पर जितना मुझे पता है कि आज के जग में जीने वाले लोग ये जरूर समझ जाते हैं, घर का व्यक्ति अगर आपको छोड़ के जाता है तो इतना जरूर है कि वो आपके अगेंस्ट में काम कर रहा है। तो आप कौन से विचारधाराओं को लेके ये बता रहे हैं? और कई लोग तो आज भी कह रहे थे कि इनके साथ जो विधायक हैं वो टूटेंगे, वो वोट नहीं करेंगे, ऑप्शन रहेंगे, रहकर भी वोट नहीं करेंगे। कौन से सपनों में जी रहे हैं? आज तो, अभी तो एक्सेप्ट कर लीजिए कि आपकी सरकार गई है और काम करने वाली सरकार आज है। बोलते हैं ना, हनुमान चालीसा में विश्वास रखने वाले इतने स्ट्रांग बिलीवर्स जो ये देश में है, सभी की दुआएं इस महाराष्ट्र के साथ थी। और ऐसा चमत्कार मेरे संकट मोचन ने, हनुमान चालीसा ने दिखाया कि हनुमान चालीसा का जिसने विरोध किया उसके घर के व्यक्ति जो 45 साल से उनके साथ थे, वो 40 विधायक उनको छोड़ के जाते, वही चमत्कार हमारा कर सकता। हनुमान चालीसा का ही चमत्कार है। श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट। उद्या पुन्हा भेटूयात। धन्यवाद। रिसर्च अँड स्क्रिप्ट अमित उजागरे। वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर। तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता। विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला।